आदाब, जय हिंद, जय भारत। मैं मोहम्मद तौफीक, BTS न्यूज एंड TV चैनल में आपका इस्तकबाल करता हूं। आइए देखते हैं आज की ताजा खबर। इतका तारा दिला है तेरा, रोज राइट वाले घरी कोंडमध्ये फिरतात। अरे कोण आहे त्यांच्याकडे ID कार्ड नाही, काय नाही ते काय? आम्हाला अधिकारीने म्हटलंय हे सगळे कॉन्ट्रॅक्ट वाले। अरे उद्या कॉन्ट्रॅक्ट वाला कोणाचा मर्डर करून टाकेल सोसायटी में घुसून। हे काय चाललंय काय? हे बघा, फिरोज खानची मुलगी आहे, इतकी आजारी आहे, 10 बाय 12 रूम आहे, 80,000 बिल। माझी एकच रिक्वेस्ट आहे पुणे शहर मध्ये कोणाचे कोणाचे बिल थकलेले BTS चॅनलला कॉन्टॅक्ट करा। आमच्या राऊत साहेबले जबरदस्त PRO, ते एकदा थकलेला आहे, रोज कंप्लेंट आहे त्याच्याकडे। हे अधिकारी टिंगल मजा करतात घरी जाऊन, ते बाहेर एकटे असतात तर त्याच्यावर टिंगल मजा करायचा। आम्हाला किती रिपोर्ट आलेली आहे, आम्हाला एकच सांगायचा मीटर कोणी सप्लाय केला, कॉन्ट्रॅक्टर कोण होता, आम्ही माहिती अधिकार टाकणार आहे, आम्हाला सांगा। तर आम्हाला पुढे करायचा, वेलकर साहेब घरी बरं लक्ष टाका, तुम्ही म्हणते ना MES काय बी काम असला गव्हर्नमेंटचं आमच्याकडे या। अरे इतकी मग महाविकास आघाडी चालू आहे, हे काय मुठभर लोक आहे त्यांचं नाव बदनाम करायला बसले। आमचा पालकमंत्री इतका चांगला अजितदादा पवार, आणि इकडे कोण अधिकारी आहे? संध्याकाळी बघा कसे परमिट रूम मध्ये बसतात, इला प्रायव्हेट गाड्या दिलेले। अरे कशाला, तुमच्या गाड्या वापरा ना ऑफिसर आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानी इनला अलाउन्स द्या, सगळ्या प्रायव्हेट गाड्या बंद करा। अरे बसून कुठे कुठे फिरता? आम्हाला मोठे मोठे मॉल आहे त्यांच्या बिला दाखवा ना, किती थकलेले मिठाईवाले सगळे बाहेर गावाचे, गुजरातचे, राजस्थानचे। अरे काय काळा बाजार चालू आहे, हा जोडून सांगतोय आमच्या मराठी मुसलमान दलित थकलेला आहे। आम्ही रस्त्यावर आलोय, लोकांनी सगळे बोल सर्वे केलेला आहे, आणि तुमच्या ऑफिसरांना बोलायची पद्धत नाहीये। एकच रिक्वेस्ट आहे पुणे शहरमध्ये सगळ्यांनी जाऊन पोलीस कमिशनर गुप्ता साहेबला, अमित गुप्ता साहेबला कंप्लेंट करा, साहेब हे लोक आम्हाला त्रास देत आहे, आमच्या नोकऱ्या गेलेत। माझी एकच रिक्वेस्ट आहे, परत MEC बोर्डनी स्वतः लक्षात आलं, हे AC रूम मध्ये बसू नका। आणि कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय? सगळे गुंडे, सगळे भाईगिरीवाले, लिकीविरी एजंट सारखे येतात घरी सगळ्यांचे। मुनीर मिर्झा, सीनियर कॉन्स्टेबल BTS चॅनल विथ माय कलीग फ्रान्सिस फर्नांडिस अँड शानू लुंडे। मी आज MEC बोर्डला आलो, रस्ता पेटला, आमचा फाईट झाला की दुसरी बाई आली कुंभारवाड्याची आहे, ते म्हणती मला इतका बिल येतोय, इतका बिल चक्कर मारून मारून चाललो, कोण आम्हाला फर्याद देत नाही, बोलले तर पहिले बिल भरा नंतर बघू, बिल भरा नंतर। आपला नाव काय मॅडम? माझं प्रवीणा सोलंकी। थोडं बोला ना, प्रवीणा सोलंकी। कुठे? प्रवीणा सोलंकी। सोमवारपेठ जाते। काय घर नंबर? सोमवारपेठ जाते। अच्छा, सोमवारपेठ तुम्ही राहतात, तुम्हाला काय त्रास आहे मॅडम? एक लाईट बिल सर। किती टाइम चक्कर मारता तुम्ही? कायम चक्कर मारते, जेव्हा लाईट बिल येते की चक्कर मारायचे, 1500-1800 रुपये लाईट बिल येते। मी एकटी घरामध्ये राहणारी, खाली 11 दिवस फ्रीज चालू असते, दुसऱ्या घरामध्ये काहीच नाही। ओके, तर एवढा बिल परवडते का? आम्ही रोज कमावून कमवून रोज खाणारे माणसं एवढं बिल भरायचं कसं? असं हे किती वर्ष, किती महिन्यापासून चालू? चालू म्हणजे 2-3 वर्ष झाले असं, जास्त असेल पण कमी नाही असं। बघा किती त्रास आहे मराठी माणसाला, मराठीने कुठे जायचा कुठे? अरे MEC बोर्डचे जे आहे जनरल मॅनेजर, तुम्ही दाखवा ना तुम्हाला मीटर कोणी सप्लाय केली, ते मीटरच्या खाली सांगा ना। पूर्वी कसा नाव येत होता स्वयंसोय सप्लाय दिस मीटर। अरे काय भाईगिरी चालू केलेली आहे? एक MEC बोर्डचा माणूस असता, 10 बाहेरचे लोक असतात, काय आम्ही कॉन्ट्रॅक्ट वाले? रिकव्हरी एजंट झालाय MEC बोर्डचा? अरे आम्हाला दुकानदारांचा दाखव ना पूर्ण रास्ता पेठ, हे बाजू बाहेर गावाचे लोक बसलेत, त्यांचा बिल 500-600 येतो, ड्रायव्हरला 500-600 रुपये। तिकडे जातात कंप्लेंट द्यायला, त्यांचं पहिले लाईट बिल भरा, नंतर सांगते तुम्ही मीटरचे ऑफिसमध्ये जावा, मीटरच्या ऑफिसमध्ये जावा, तिकडून चौकशी करायला येणार, नंतर आम्ही बघू बघू, मग येत नाही काही येत नाही। आता असं ठरलंय, उद्या ससून हॉस्पिटलला गेलं तर इन्क्वायरी मध्ये पहिले पैसे भरा नंतर तुम्हाला औषध देणार। अरे काय चाललंय? आणि तुमचे अधिकारी बघा कसे मोठे मोठे परमिट रूमला हॉटेलात बसून जेवण करतात, आणि गरीबाचा आलं तर टिंगल मजा करतात। काय म्हणलं, कॉन्ट्रॅक्ट वर दिलाय, कॉन्ट्रॅक्टर दिलेला आहे? अरे मराठी कुठे भीक मागा लागला ना? बाळासाहेब ठाकरे म्हणले होते मी मराठी माझा मराठी। अरे शिवाजी महाराजचा महाराष्ट्र आहे देश आपला, आपला मराठी कुठे जायचा भीक मागायचा जाऊन?
आणि इतके इतके ऑफिसरला तुम्ही प्रायव्हेट गाड्या दिले, अरे देना अलाउन्स येऊन देना स्कूटरवर, पुढील लोक कसे सायकलवर येत होते कामाला बघा ना, जे एमएससी बोर्डचे प्रायव्हेट गाड्याचे किती बिल येतोय, अच्छा बिल कुठून काढता तुम्ही?